नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी करियर्स या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा लास्ट टाईम आपण रेल्वे एक्झामसाठी एन टी बी सी ग्रुप डी याचं क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस पाहिलं होतं विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण मराठीमधून सिलेबस घेऊन आलो होतो मराठीमध्ये तुम्हाला सिलेबस सांगितला एक एक पॉईंट विश्लेषण करून सांगितलं होतं आणि लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं की सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न विचारत नाहीत तुम्ही फक्त सिलेबसला स्टिक राहा सिलेबस तुमचा पाठच असला पाहिजे डोक्यात घोळतच असला पाहिजे जेव्हा सिलेबस तुमचा डोक्यात घोळत असतो ना तेव्हा वाचतानाही तुमचं लक्ष जाते की हा हा पॉईंट सिलेबसमध्ये हा हा वाचला पाहिजे इथे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी सिलेबस मराठीमधून घेऊन आलो होतो लास्ट लेक्चरला तुम्हाला क्वेश्चन पेपरसुद्धा दाखवला होता त्याचा अॅनालिसिससुद्धा करून दाखवलं होतं की कसा आपला अप्रोच असला पाहिजे एक्झामसाठी जर पास व्हायचं असेल तर लक्षात घ्या पास होणारे हेच वेगळी गोष्ट करत असतात तर अॅनालिसिस जास्त चांगलं करत असतात ठीक आहे त्यामुळे लास्ट लेक्चरला तुम्हाला अॅनालिसिस दाखवलं होतं क्वेश्चन पेपर दाखवला होता आणि सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न नाही हे तुम्हाला दाखवलं होतं बरोबर आहे मराठीमधून तुम्हाला अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला होता मला माहिती आहे की खूप जणांनी याचा फायदा झाला असेल मराठीमधून जो रेल्वेचा आपण सिलेबस काढला होता त्याचा खूप फायदा झाला असेल आणि त्यावेळेला तुम्हाला असंही सांगितलं होतं मी की आपण लवकरच सिरीज चालू करतो आहे जी एसच्या सब्जेक्टसाठी तुमचे मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील एकही मार्क्स कसा जाणार नाही याची मी काळजी घेणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार हो आज आपलं पहिलं लेक्चर होतं आहे आपण जनरल सायन्स सामान्य विज्ञानापासून सुरुवात करतो एकदम मराठीमध्ये हो 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 बघायचं आहे आणि आपल्याला सिलेबसमध्ये तुम्हाला सिलेबस आठवत असेल मी मराठीमध्ये काढला होता तिथं त्यांनी स्पेशली लिहिलं होतं सामान्य विज्ञान आणि कंसामध्ये लिहिलं होतं की सी बी एस ई बोर्डाचं दहावीपर्यंतचं म्हणजे एन सी आर टी जे आहे तुमचं तिथं दहावीपर्यंतचा सिलेबस आहे तुम्हाला त्यामुळे संपूर्ण एन सी आर टीचा सार मराठीमध्ये मी घेऊन येतो आहे एक एक टॉपिक एक एक सब्जेक्ट बघायचा आहे ज्याला जास्त वेटेज आहे ते पहिल्यांदा बघू ज्याला कमी वेटेज आहे ते शेवटच्याला बघू असं आपण करणार आहे त्यामुळे याचा तुम्हाला नक्की फायदा होणार तुमचे मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील याचं मी बघणार आहे जी एसचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका संपूर्ण डेटा तुम्हाला घेऊन येते ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा नंतर विसरून जातात या गोष्टी त्यामुळे पहिल्यांदा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा ओके आपण पूर्ण सिरीज घेणारे पुढचे दीड महिना पुढचा एक ते दीड महिना मी तुमचा पूर्ण जी एसचा अभ्यास करून घेणार आहे तुम्ही काय करायचं फक्त व्हिडिओ पहा याच्या रनिंगमध्येच नोट्स काढा रनिंगमध्येच नोट्स काढा व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा बघा आणि रनिंगमध्ये नोट्स काढा ते खूप महत्त्वाचं आहे नोट्स काढायला कंटाळा करू नका आपल्याला सिलेक्शन घ्यायचंच आहे वेळेला कारण खूप जागा आहेत एन टी पी सी आणि ग्रुप डी मिळून त्यामुळं ह्या वर्षी आपल्याला सिलेक्शन घ्यायचंच आहे अभ्यासात थोडासा सिरियस पण आणा सिन्सिअरिटी आणा होऊन जाईल अवघड काही नसतं फक्त आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळं अवघड वाटत असतं ठीक आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत करून घ्यायची आमला आणि आमलारी ह्या घटकाविषयी आज आपल्याला बघायचं आहे रसायनशास्त्रातला हा घटक आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारतात बऱ्याचशा एक्झामला मी जर केंद्राच्या ज्या काही एक्झाम्स होतात सेंट्रल लेवलच्या त्याचं थोडंसं अॅनालिस केल्यानंतर ह्या गोष्टी कळतील की ह्या घटकावरती प्रश्न जरा जास्त येत आहेत ते ठीक आहे कोणकोणते प्रश्न येतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे लेक्स लेक्चरपासून आपण क्वेश्चन क्वेश्चन ॲन्सर्स सिरीजसुद्धा चालू करणार आहेत म्हणजे लेक्चर झालं की लगेच क्वेश्चन ॲन्सर सिरीज हे सुद्धा चालू करणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपला चॅनल एम पी एस सी करिअर्स ठीक आहे चालू करूया आपण लेक्चर पहिल्यांदा बघायचं आहे आमलं म्हणजे काय आमलारी म्हणजे काय कसं ओळखायचं आमलं कशाला म्हणायचं आमलारी कशाला म्हणा म्हणायचं ओळखायचं कशा कसं काय ठीक आहे तर बघूया आमलं आता लॅटिन भाषेमध्ये ते म्हणतात लॅटिन भाषेमध्ये ॲसिड्स हा शब्द होता पहिल्यांदा लॅट लात, लॅ लॅटिन भाषेमध्ये ठीक आहे त्याचा अर्थ होत होता मराठीमध्ये मा आंबट ठीक आहे म्हणजेच जे पदार्थ बघा काय दिले म्हणजेच जे पदार्थ चवीला आंबट आहेत त्यामध्ये आमलयुक्त घटक असतात किंवा ते आमलं असतात बरोबर बघा लक्षात ठेवा चवीला आंबट म्हणजे आमलं असं लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि जे इथे बघा जे चवीला तुरट ते आमलारी साधं सोपं आहे जे चवीला आंबट असतात ते आमलं असतात जे चवीला तुरट असतात ते काय असतात आमलारी आता रासायनिकदृष्ट्या कसं लक्षात ठेवायचं तेही तुम्हाला पुढं मी सांगणार आहे एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला त्या त्याने तुम्हाचं सगळं लक्षात राहील ठीक आहे इथं काय लक्षात राहते तुमच्या जे आंबट आहेत ते आमलं जे तुरट आहेत ते आमलारी हे लक्षातच ठेवायचं आमलारीची तर मराठीत फोड केली आहे बघा मराठी ग्रामरचा तुमचा अभ्यास चांगला असेल व्याकरणाचा आमलारी म्हणजे काय आमल अधिक अरी म्हणजे आमलारी आम्ल अधिक अरी म्हणजे जार आमलारी अरीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल ज्यांचा मराठीचा अभ्यास खूप चांगला झाला आहे त्यांना आमलारी अरीचा अर्थ माहिती असेल अरी म्हणजे काय शत्रू अरी म्हणजे शत्रू शत्रू कोणाचा आमलाचा आम्लाचा अरी म्हणजे आमलाचा शत्रू म्हणजे कोण आमलारी बरोबर असं लक्षात ठेवायचं आमलाच आरी म्हणजे आमलाचा शत्रू म्हणजे तुमचा अमलारी हे असं लक्षात ठेवायचं ठीक आहे काय सांगितलं तुम्हाला ऍसिड्स म्हणजे ऍसिड्स हा लायटिन शब्द होता त्याचा अर्थ होता आंबट म्हणजे जे चवीला आंबट असतात ते आमलं जे चवीला तुरट असतात ते अमलारी आमलारी म्हणजे काय आमलाचा शत्रू म्हणजे अमलारी हे असं लक्षात ठेवायचं कन्सेप्च्युअली कन्सेप्ट या ठीक आहे हे असंच लक्षात ठेवायचं हे चव वगैरे विचारतात एक्झामला ठीक आहे पी एस आल्या तर दोन तीन वेळा विचारलाय हा प्रश्न त्यामुळे हे लक्षात ठेवायचं पुढं बघूया आता आमलं आणि आमलारी हे खूप जरा महत्त्वाचं आहे बेसिक हे पण खूप महत्त्वाचं आहे लक्षात बेसिक आपण बघायचं आहे आंबट आम म्हणजे आमलं असतात तुरट म्हणजे आमलारी असतात इथपर्यंत आपल्याला कळाले ठीक आहे आमलाचा आमलपणा आणि आमलारीपणा हा आपण ओळखू शकतो हे सगळं मी एन सी आर टीमधून आणलं आहे बरं का एन सी आर टीचा दहावीचा चॅप्टर होता नववी आणि दहावीमध्ये हे सापडलं आहे मला तिथून सगळं कलेक्ट करून आणलेलं आहे मी तुमच्यासाठी याच्यावरती आणि काय काय प्रश्न विचारतात तेही सांगतो ठीक आहे पाहूया ही आहे पी एच मापन श्रेणी लास्ट लेक्चरलाही मी सांगितलं होतं तुम्ही बघितलं असेल लेक्चर पी एच मापन श्रेणी असते तुम्हाला असं सांगितलं होतं मी एक ते चौदापर्यंत किंवा शून्य ते चौदापर्यंत असं म्हणू आपण ह्या ही एक मापन श्रेणी असते म्हणजे आपले पट्टी जशी असते स्केल पट्टी त्यानुसार असते ठीक आहे शून्य जे असतं शून्य ते जास्त आम्लयुक्त असतं ज्या पदार्थांचा पी एच शून्य असतो ना ते खूप आम्लयुक्त असतात खूप म्हणजे खूप आम्लयुक्त असतात आणि ज्यांचा पी एच चौदा असतो ना ते खूप आमलारीयुक्त असतात ते जास्त आम्लारीयुक्त असतात असं आपण म्हणू शकतो बघा आता बघा इथं बघा ही पट्टी बघा इथं जी दिसते तुम्हाला त्यातला आता हा एक इथं शून्य आहे बरोबर आता एक नंबरला काय तुमच्या गॅस्ट्रिक आहे गॅस्ट्रिक ॲसिड दोन नंबरला लेमन ज्यूस असं सांगितलं होतं म्हणजे मी असं तुम्हाला सांगितलं होतं जे एकपासून पासून सातपर्यंत असतात ते सगळे काय असतात आमला असतात एकपासून पासून पर्यंत असतात हे सगळे काय आहेत तुमचे आमला आहेत सात नसतो ठीक आहे म्हणजे सहा पॉईंट नऊपर्यंत पर्यंत हे सगळे आमला असतात आणि सातच्या नंतर चौदापर्यंत जे काय असतं तुमचं ते सगळे आमलारी असतात असं तुम्हाला सांगितलं होतं बरोबर लास्ट लेक्चरलाही तुम्हाला सांगितलं होतं जे एक पासून सहा सहा पॉईंट नऊ पर्यंत सात नाही एक्झॅक्टली सहा पॉईंट नऊ पर्यंत असतात ते सगळं तुमचे आम्ल असतात आणि जे सातच्या पुढं सात पॉईंट एक पासून चौदापर्यंत असतात ते सगळे तुमचे अमलारी असतात ठीक आहे आता प्रश्न कसा विचारतात हा एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळाला की एकपासून पासून सहा पॉईंट नऊपर्यंत पर्यंत किंवा सातपर्यंत आम्मलं आणि सातच्या पुढचे सगळे आमलारी ठीक आहे जो एकला असेल ना तो सगळ्यात जास्त तीव्र आमला असतो ठीक आहे त्यानंतर तीव्रता हळूहळू सातपर्यंत कमी होत जाते ठीक आहे परत आठ पासून काय होतं आमलारीची तीव्रता वाढत वाढत जाते आमलारीची तीव्रता वाढत जाते आणि जो चौदा नंबरला असेल ना तो सर्वात जास्त आमलारी असतो असं त्यांनी दिले सर्वात जास्त आमलारी असतो म्हणजे बघा जो एक नंबरला असेल तो सर्वात जास्त आमलं ठीक आहे आणि आमलं पण असा कमी कमी होत जातो याच्या विरुद्ध काय होतं आठ नंबरपासून ते चौदा नंबरपर्यंत आमलारीपणा वाढत 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 जातो आणि चौदा नंबरला जो असेल तो सर्वात जास्त आमलारी असतो हा इथं कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि परीक्षेला अजून काय विचारतात माहिती आहे का सर्वात जास्त आम्लं कोण बरोबर आणि हे ऑप्शन्स देतील तुम्हाला इथले तर सर्वात जास्त आम्लं कोण इथं गॅस्ट्रिक ॲसिड दिलं आहे तुम्हाला मी पुढं दिलंच आहे त्याच्या गॅस्ट्रिक ॲसिड हा सर्वात जास्त आम्ल एक आहे त्याचा पी एच पी एच किती याचा एक आहे पी एच याचा ठीक आहे त्यानंतर कोण आहे लेमन ज्यूस लिंबूचा लिंबाचा रस आपण घेतो ना ठीक आहे त्यामध्ये कुठला आंबला असतं तेही बघायचं आपल्याला तो लिंबाचा ज्यूस आहे त्याचा आहे दोन पॉईंट दोन आहे दोन एक्झॅक्ट दोन पी एच आहे त्याचा ठीक आहे म्हणजे हा उतरता क्रमसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरोबर आहे एक्झॅक्ट विचारणार नाही तुम्हाला की टोमॅटो ज्यूसचा किती आहे पी एच किंवा बेकिंग सोडाचा किती आहे पी एच असं विचारत नाही ठरावी घटकांचा विचारतात पण इथं तुम्हाला काय विचारतील सर चार ऑप्शन देतील तुम्हाला चार ऑप्शन देतील गॅस्ट्रिक ॲसिड देतील किंवा लेमन ॲस लेमन ज्यूस देतील याच्यातलं सर्वात जास्त आमलं कोणता आहे असा प्रश्न विचारतात ठीक आहे तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक नंबरला कोण आहे गॅस्ट्रिक ॲसिड आहे दोन नंबरला कोण आहे लेमन ज्यूस आहे हे तुम्हाला माहितीच पाहिजेत पहिल्या दोन नंबरच्या लक्षातच ठेवायचे म्हणजे बाकीचं लक्षात राहतात पुढं अजून काय याच्यावरती प्रश्न विचारू शकतात ते तुम्हाला सांगतो आणि विचारलेलं आहे ठीक आहे युरिनचा पी एच खूप वेळा एक्झामला विचारला आहे म्हणजे तुमची कंबाईन एक्झाम असू दे एम पी एस सीची राज्यसेवा असू द्या किंवा सेंट्रल लेवलची कोणतीही भरती असू द्या तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा तुम्हाला ब्लडचा म्हणजे रक्ताचा आणि युरीनचा मानवी मूत्र ज्याला आपण म्हणतो त्याचा पी एच विचारलेला आहे किती असतो ते ठीक आहे मी आता तुम्हाला ब्लडचा सांगतो पी एच किती इथे लिहिलेला सुद्धा आहे युअर ब्लड किती असतो सात पॉईंट चार म्हणजे इथे कुठेतरी असेल बरोबर ना इथे कुठेतरी असेल त्याचा पी एच म्हणजे आता मला सांगा जर रक्ताचा पी एच आपला सात पॉईंट चार आहे तर आपलं रक्त आमला आहे की आमलारी आहे बरोबर अगदी बरोबर आपलं रक्त कसं आहे आमलारी आहे कारण ते सातच्या आहे तुम्हाला जे काय सांगितलं होतं सातच्या वरती जे काही असेल ते असतं तुमचं आमलारी आणि सातच्या खाली जे काय असेल ते असतं तुमचं आमल बरोबर म्हणजे जर सातच्या आहे तुमचं ब्लडचं पी एच तुमच्या रक्ताचं पी एच तर तुमचं रक्त कसं आहे आमलारी आहे लक्षात घ्या आमला असू शकत नाही कॉमन सेन्स आहे जर रक्त आमला असतं तर आपल्या शरीरभर मग ॲसिड फिरलं असतं बरोबर तसं होऊ नाही शकत ठीक आहे त्यामुळे रक्त आपलं कसं आहे आमलारी आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्या रक्ताचा नेचर कसं आहे तर आपल्या रक्ताचं नेचर आहे आमलारी बरोबर आमलाचा शत्रू म्हणजे आमलारी बरोबर आणि पी विचारतात बऱ्याच एक्झामला बरोबर तुम्ही रेल्वेचे पेपर्स काढून बघा पी एच विचारतात सात पॉईंट चार आहे आता आता एन सी आर टीमध्ये सात पॉईंट चार दिले सी बी एस ई बोर्डानुसार काय काय पुस्तकांमध्ये सात पॉईंट पस्तीस आहे काही काय पुस्तकांमध्ये सात पॉईंट पंचेचाळीस सुद्धा आहे पण इन अँड ॲव्हरेज लक्षात ठेवायचं सात पॉईंट चार ठीक आहे कारण परत पेपरला आलं सात पॉईंट पंचेचाळीस तर तुम्ही म्हणाल सर शिकवलं होतं सात पॉईंट चार सात पॉईंट पंचेस या ऑप्शनमध्ये तर त्यासाठी हे क्लिअरिफाय इथंच केलं लक्षात ठेवायचं सात पॉईंट चार ठीक आहे रक्ताचं पी एच आहे सात पॉईंट चार आणि रक्त कसं आहे आमला री ठीक आहे पुढं काय बघायचं आहे आपल्याला तर युरिनचा पीएच विचारतात असं तुम्हाला सांगितलं युरिन मूत्र किती आहे बघायचं दिलं आहे सहा पी एच एक्झॅक्ट सहा पी एच आहे तुमच्या युरिनचा मानवी मूत्राचा जर युरिनचा पी एच आहे सहा तर मग युरिन मला सांगा तर आमलं आहे की आमलारी आहे बरोबर युरिन काय तुमचं आमलं आहे कारण का त्याचा पी एच काय सातच्या खाली आहे बरोबर सातच्या खाली ज्याचा पी एच असतो ते काय असतं आमलं म्हणजे तुमचं युरिन काय आहे आम्ल म्हणजे परीक्षेला विचारलं युरिनचं नेचर कसं आहे तर काय सांगायचं सा? युरिन हे आम्लधर्मी आहे बरोबर आणि त्याचा पी एच विचारतात किती आहे तो लक्षात ठेवा सहा आहे सहा पी एच आहे ठीक आहे मग तुम्ही म्हणाल आता हे सात काय ज्यांचा पी एच सात असतो त्यांचं काय असतं इथे लिहिलंय डिस्टिंग वॉटर म्हणजे काय शुद्ध पाणी जे शुद्ध पाणी असतं ना एकदम शुद्ध पाणी त्याचा पी एच असतो सात बरोबर आणि सात ज्यांचा पी एच असतो ते ना आम्ल असतं ना आम्लारी असतं ते आम्लही नसतं आणि आम्लारीही नसतं ते असतं उदासीनं लक्षात ठेवा काय असतं ते उदासीन न्यूट्रल न्यूट्रल असतं एकदम उदासीन असतं आणि सात कोण आहे तुमचं डिस्टिंग वॉटर जे शुद्ध पाणी आहे ना त्याचा पीएच असतो सात एकदम शुद्ध पाणी म्हणजे ते असतं उदासीन ना आमलं ना आमलारी ठीक आहे जे समुद्राचं पाणी आहे ना तुम्हाला माहिती खारं असतं त्याचा पीएचए आठ ठीक आहे बेकिंग सोडाचं आहे नऊ हे तुम्ही वाचून घ्यालच ठीक आहे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत हे पीएच स्केल खूप महत्त्वाचं आहे एकदम लक्षातच ठेवा आणि हे नोट डाऊन करून ठेवा खूप महत्वाचं आहे एकही मार्क्स आपल्याला सोडायचं नाही ठीक आहे पुढं जाऊया बघा महत्वा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत फर्स्ट सेंटेन्स बघा पहिलं वाक्य बघा आम्लयुक्त पदार्थ कोणताही आम्लयुक्त पदार्थ ठीक आहे आम्लायुक्त पदार्थात मिसळल्यास आम्लपित्त नियंत्रित करता येते बरोबर बऱ्याच लोकांना बघा पित्त होतं पित्त झाल्यानंतर ते काय करतात तर गोळी खातात बरोबर मग गोळीमध्ये काय असतात आम्लयुक्त पदार्थ आम्लारयुक्त पदार्थात मिळ मिसळल्यास पित्त नियंत्रित करता येतं जे गोळी खातात एं, ना त्यांना म्हणतात अँॲासीड काय म्हणतात त्याला अँटासीड लक्षात ठेवा एक्झामला आलं तर अँटासीड मी स्पेलिंग लिहायचा प्रयत्न करतोय अँटासीड म्हणतात त्यांना अँटासिड ठीक आहे पुढे येईलच ते आम्लयुक्त पदार्थ आम्लारयुक्त पदार्थात मिसळल्यास आम्लपित्त नियंत्रित करता येते लक्षात ठेवा ठीक आहे पी एच नियंत्रित करण्यासाठी श शरीराचा पी एच नियंत्रित करण्यासाठी मग काय करतात स्वयंपाकात आहे ना तुम्हाला माहिती आहे जे स्वयंपाक करत असतील त्यांनाही माहिती असेल विशेषतः की चिंचेसोबत आहे ना गूळ वापरला जातो व्यवहारी उदाहरण आहे तुम्हाला एकदम स्वयंपाकात चिंचेसोबत गूळ वापरला जातो त्यामुळे शरीराचा पी एच नियंत्रित होण्यास मदत होते ठीक आहे कारण तेच आहे चिंचेत तुम्हाला माहिती आहे ता, टाटारिक ॲसिड असतं मग गूळ मिक्स केला की एकदम पी एच कंट्रोल होतो त्याचा ठीक आहे मानवी शरीराचा पी एच हा सात पॉईंट चारच्या आसपासच असतो कारण रक्ताचं पी एच तेवढा आहे त्यामुळं शरीराचा सुद्धा पी एच ह्या त्या रेंजमध्ये फिरत असतो ठीक आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आपले दात आपले दात कॅल्शियम सारख्या कठीण पदार्थाचे बनलेले असतात इथं मी डायग्रॅम काढून मुद्दाम दाखवले तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मी इथं ठीक आहे कशाने बनलेत बघा पहिल्यांदा दाताचं जे वरचं आवरण आहे ना इथं पांढरं जे आवरण दिसतंय ना ज्याला ॲनॅमल म्हणतात हे ॲनॅमल ठीक आहे टूथ एनॅमल असं म्हणतात त्याला ठीक आहे म्हणजे दाताचं वरचं कठीण कवच ठीक आहे हे कशाने बन बनलेलं आहे बघा हे जे ॲनिमल आहे ॲनिमल हे जे पांढरं पांढरे इतर डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय हे कशाने बनलं आहे कॅल्शियम फॉस्फेटसारख्या कठीण पदार्थांनी बनलेलं आहे ठीक आहे आपण जेव्हा अन्न खातो वगैरे ना तेव्हा तोंडामध्ये आपल्या जीवाणूमध्ये पण येत असतात अन्न खाल्ल्यानंतर किंवा असंही येत असतात ठीक आहे ते काय करतात जीवाणू आपल्या अन्न पदार्थाचं विघटन करून आम्ल तयार करतात अन्न पदार्थाचं विघटन करतात आणि आम्ल तयार करतात आता जरा इमॅजिन करा बघा इमॅजिन करा जर आपल्या तोंडामध्ये जिथं तो दात आहेत आपल्या तोंडामध्ये इथं जर आम्ल तयार झालं तर आमलं काय होत करतील हे जे फॉस्पेट आहे ना फॉस्पेटचं शरण करतील त्यामुळे काय होतं दातांची झीज होते हे वरचं आवरण आहे पांढरं ॲनिमल ज्याला म्हणतात याची ते झीज करतात जर आम्ल तयार झालं आहे ॲसिड तयार झालं आहे तर या ॲनिमलची ते झीज करतात झीज घ घडवून आणतात ते आमलं त्यामुळे डॉक्टर सांगतात की रेग्युलरली दात घासत जा सकाळी उठल्यावरती बरोबर ना हे कशासाठी त्या टूथपेस्टमध्ये असतं काय नक्की इमॅजिन करा आता बघा कन्सेप्च्युअली कन्सेप्ट समजून घ्या की त्या मग टूथपेस्टमध्ये असतं काय ते टू टूथपेस्ट करतं काय नक्की ते काय दात साफ करत नाही दात आपला ब्रश साफ करत असतो बरोबर ते टूथपेस्ट काय करते तर तो पी कंट्रोल करते तुमचा इथं म्हटलं ना इथं आम्लपित्त जसं वरती कंट्रोल करत होते तसं हा पी जो आहे इथं जे आमलं तयार आहे आमलं जे तयार आहे त्या आमलाची सहती कमी करतं आम्लाची तीव्रता कमी करतात ते त्यामुळे तुमच्या दातांची काय होते झीज होत नाही त्यामुळे तुमच्या दातांची झीज होत नाही कन्सेप्ट लक्षात आलं का आपले दात हे कॅल्शियम फॉस्फेटसारख्या कठीण पदार्थांचे बनलेले आहेत हे हा सुद्धा प्रश्न विचार होऊ शकतात की जर आपला दात येते कशापासून बनलेला आहे तर कॅल्शियम फॉस्फेट ठीक आहे हे जे वरचं पांढरं दिसतंय ना हे हा भाग आहे ना पांढरा ॲनॅमलचा तो कॅल्शियम फॉस्फेटने बनलेला असतो आणि आपल्या पदार्थ तोंडामध्ये जे आहे ना जीवाणू अन्न पदार्थांचं विघटन करून आणतात आणि आम्लं तयार करतात आता जर तोंडामध्ये आम्ल तयार होतंय आपल्या तर हे काय करतील हळूहळू हळूहळू ह्याचं काय करतील विघटन घडवून आणतात झीज घडवून आणतील त्यामुळे आपल्या टूट डिके होतो आपले जे काही दातांचे रोग होतात ना किडते वगैरे ते त्याच्यामुळं होतं त्यामुळे काय करायचं लगेच पी एच कंट्रोल करायचा टूथपेस्ट वापरायची किंवा डॉक्टर सांगतात बघा झोपण्याआधी दात घासा ते ह्याच कारणामुळं आपण सात ते ता आठ तास झोप घेत असतो ह्या झोपेमध्ये बऱ्याचशा आपल्या जर दात घासले नाहीत तर जर आमलं तयार झालं आपल्या तो तोंडामध्ये किंवा दातांच्या एरियामध्ये तर दातांची झीज होऊ शकते ही काही अचानक अशी होत नाही क्रमाक्रमाने होते कालांतराने होते पण ती होत असते हे लक्षात घ्या त्यामुळे सुद्धा सांगतात की झोपण्या सुद्धा एकदा दात घासा म्हणजे दात घासा म्हणजे ब्रशने नाही टू टूथपेस्ट किंवा जे टुछ, टुछ, टुछ मंजन असतं त्याने त्याने हा पी एच कंट्रोल होत असतो काम त्याचं टूथपेस्टचं किंवा त्या पावडर्स वगैरे असतात बघा त्यांचंही काम तेच असतं की ते पी एच कंट्रोल करत असतात पी एच कंट्रोल झाला की आपोआप हिरड्या तुमच्या स्ट्रॉंग होतात आणि दात स्ट्रॉंग राहत असतात आपल्या हा तो कन्सेप्ट आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यासाठी हे तुम्हाला डायग्रॅम इथं दाखवलेले आहे हे इथं गॅस्ट्रिक आम्ल एक पी एच ए याचा व्हिनेगरचा दोन पॉईंट पाच आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला मागं मी पी एच केलवरती दाखवलंच होतं ठीक आहे आता पुढं जाऊया वेळ न घालवता पुढचा कन्सेप्ट काय तो बघूया ठीक आहे अजून कुठं कुठं बघा आमलाचा उपयोग होतो आपला आमला अजून आपल्या शरीरात कुठं कुठं असतं बघा जठरात म्हणजे पोटामध्ये कोणता आम्ल असतं एच सी एल असतं एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड लक्षात ठेवा हा प्रश्न एक्झामला हमखास विचारतात की जठरामध्ये कोणतं आमलं असतं जठरामध्ये एक, एकदम तीव्र एस सी एल हे खूप तीव्र असतं बरं का जठरामध्ये एस सी एल असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड अन्नाचे पचन करायला मदत करतं आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढं तीव्र आमलं आपल्या पोटामध्ये असतं मग पोटाला हानी नाही का होत मग कशासाठी पोटात असतं ठीक आहे इथं एक थोडासा सायन्समधले फॅक्ट सांगतो बायोलॉजीमधले ठीक आहे आपलं जे आपण जे अन्न खातो अन्न आपल्या जठरात जातं पोटामध्ये तिथं ते पचन होतं तिथं पचन होत असताना अन्नाचं पचन जठरामध्ये होत असताना जठराला तुमच्या आम्ल गुणधर्म लागतो म्हणजे जे वातावरण आहे ते आम्ल आम्लपणाचं लागतं आम्लधर्मी वातावरण लागतं आणि ते वातावरण हा एस सी एल प्रोव्हाइड करतो हा एस सी एल प्रोवाईड करतो हे लक्षात ठेवा त्यामुळं एस सी एल शिवाय अन्नाचं पचन होऊ शकत नाही त्यामुळे इथंही त्याचा जठरामध्ये उपयोग होतो इथं काय काय लक्षात ठेवाल जठरामध्ये कुठलं आम्ल असतं विचारतात जठरामध्ये एस सी एल असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ते अन्नाचं पचन घडवून आणण्यासाठी मदत करतं कारण अन्नाचं पचन होण्यासाठी जठरामध्ये आमलं मीडियम लागतं आम्ल माध्यम लागतं ते प्रोवाईड करतं तुमचं एस सी एल हे लक्षात ठेवा ठीक आहे आम्लपित्त पित्त पुढं काय लिहिलं आहे बघा आम्लपित्त नियंत्रित करण्यासाठी आम्लारीयुक्त पदार्थ वापरतात आत्ताच सांगितलं तुम्हाला ठीक आहे आम्लपित्त जे नियंत्रित करण्यासाठी आम्लारयुक्त पदार्थ वापरतात आपण ज्या गोळ्या खातो ते ठीक आहे त्यांना काय म्हणतात आम्ल प्रतिबंधक म्हणतात आम्ल प्रतिबंधक आत्ताच सांगितलं त्यांना अँटासिड असं म्हणतात आपण ज्या गोळ्या खातो पित्त वगैरे झाल्यानंतर त्यांना काय म्हणतात अँटासिड आम्ल प्रतिबंधक आणि वापर कशाचा करतात आमलार युक्त पदार्थांचा हे लक्षात ठेवा इथं हे खूप महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा कन्सेप्ट फक्त कळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढं सगळ्यात महत्त्वाचं सी आय टीमध्ये लाल असं करूनच दिलं आहे त्यांनी लाल मुंगीचं ठीक आहे लाल मुंगी जर तुम्हाला चावली तर आगाग होते हे तुम्हाला माहिती आहे खास सुटते कारण का मुंग लाल मुंग्याच्या दंशामध्ये फॉर्मिक आमलं असतं फॉर्मिक ॲसिड असतं हा प्रश्न एक्झामला खूप वेळा विचारला आहे लक्षात ठेवलात तुम्ही फॉर्मिक ॲसिड या फॉर्मिक ॲसिडना मिथनाईक ॲसिडसुद्धा म्हणतात हे लक्षात ठेवा पुढं येईलच ते तुम्हाला ठीक आहे पण इथं लक्षात ठेवा लाल मुंगी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा तिथं का आपल्याला आग होते आणि खास सुटते तर त्यामध्ये ॲसिड असतं मुंगीमध्ये सुद्धा मुंगीच्या दंशामध्ये त्या ॲसिडचं नाव विचारतात त्या आंबलाचं नाव विचारतात फॉर्मिक ॲसिड असतं आता हे फॉर्मिक ॲसिडचं नाव लक्षात राहण्यासाठी मुंगी चावल्यानंतर परीक्षेला आलं आणि जर आठवतच नसेल तर कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी मी पुढचं वाक्य लिहिलं आहे रेडमध्ये ग्रीक भाषेमध्ये मुंग्यांना फॉर्मा असे म्हणतात आणि त्यावरून तो शब्द आलाय फॉर्मिक आम्ल लक्षात राहील यासाठी ते रेडमध्ये मी लक्षात ठेवले की रेडमध्ये लिहिले तर तुमच्या लक्षात राहावं म्हणून ग्रीक भाषेत लाल मुंग्यांना फॉर्मा म्हणतात त्यामुळं जे ॲसिड तयार होते मुंग्यांच्या दंशामध्ये त्यांना फॉर्मिक आम्ल असं म्हणतात कारण ग्रीक भाषेत लाल मुंग्यांना फॉर्मा असे म्हणतात आता लक्षात राहील बघा तुमच्या मुंग्यांना फॉर्मा म्हणतात ग्रीक भाषेत म्हणून त्यांच्या दंशामध्ये जे आमलं आहे त्यांना काय म्हणतात फॉर्मिक आम्ल ठीक आहे लक्षात हे खूप महत्त्वाचं आहे एक्झामला विचारतात लक्षातच ठेवा नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे पुढचा कन्सेप्ट बघूया आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठीक आहे आमलं समजलं आंबट आम असतात आमलारी समजलं आमलाचे आपल्या शरीरातले उपयोग समजले ठीक आहे आता जर इमॅजिन करा आमलं आहे आमलारी दोघं जर एकत्र घेतले तर, तर काय तयार होईल बरोबर ना हा प्रश्न पडला असेल तुम्हाला आम्ल आहे आपल्याकडं आमलारी आहे आप आपल्याकडं दोन्ही जर एकत्र केले तर काय तयार होईल असं काही अवघड काही तयार होत नाही बघा सोप्यात सोपं सांगतो आमलाची वाक्य वाचा पहिल्यांदा आमलाची आमलारी बरोबर अभिक्रिया झाली ठीक आहे आमला आमलारी एकत्र आलं आमलाची आमलारी बरोबर अभिक्रिया झाली तर, तर शार आणि पाणी तयार होतात एक्झामला विचारतात बरं का लक्षात ठेवा एक्झामला समजा तुम्हाला विचारलंच उद्या प्रश्न आलाच की आमला आणि आमलारी एकत्र आलं तर काय तयार होईल ठीक आहे हा खूप म्हणजे दहावीच्या लेवलचा हा बेसिक प्रश्न आहे पण एक्झामला आपल्याला खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला बेसिकच विचारतात लक्षात ठेवा जास्त डीपमध्ये जात नाही तर आपल्याला बेसिकच विचारतात आणि हेच आपल्याला नेमकं माहीत नसतं बरोबर आहे आमलं अधिक आमलारी बरोबर क्षार आणि पाणी हे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे हे असं तोंडात तुमच्या घोळलंच पाहिजे आम्ल अधिक आमलारी बरोबर क्षार आणि पाणी त्या आणि ही जी अभिक्रिया होते याला म्हणतात उदासीकरण अभिक्रिया तुम्हाला माहिती आहे आमलाची जर तीव्रता कमी करायची असेल तर आमलारी वापरतात बरोबर ना आमलाची तीव्रता कमी करायची असेल तर आमलारी वापरतात बरोबर ना आणि आम्मल आणि आमलारी एकत्र आले तर काय होणार आहे उदासीकरण कारण तुम्हाला सांगितलं की शुद्ध पाण्याचा एस टू ओ शुद्ध पाण्याचा पी एच काय असतो सात आणि ते काय असतं उदासीन बरोबर ना आता अभिक्रिया समजून घेऊ एच सी एल ए बरोबर एन ए ओ एचे तुमचं आमलारी सोडियम हायड्रॉक्साईड आहे एस सी एल आहे तुमचं आमल हे तुमचं आहे आमलारी आणि आत्ताच सांगितलं आम्ल आणि आमलारी जर एकत्र आले तर काय तयार होतं शार आणि पाणी एस टी ओ तुम्हाला माहिती आहे एस टी ओ म्हणजे पाणी आणि एन सी एल म्हणजे तुमचा शार आणि एन एसी सी ला काय म्हणतात एन सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड एवढ्या अवघड नावावरती जाऊन आहे एन सी एल म्हणजे तुमचं काय बरोबर काही लोकांनी ओळखलं सुद्धा असेल एन एस सी एल म्हणजे मीठ आपण जे खातो हो ते मीठ एन एसीएड एन सी एल सोडियम क्लोराइड हा क्षार आहे बरोबर ना म्हणजेच तुमचं आम्ल आणि आमलारी एकत्र आले की काय तयार होतं क्षार आणि पाणी झालं का हा क्षार मिठाचा क्षार आणि पाणी तयार होतं एक्झामला विचारलं आमलं आणि आमलारी एकत्र आले तर काय तयार होतं काय लिहाल क्षार आणि पाणी बरोबर ना लक्षात घ्या एका ऑप्शनमध्ये क्षार असेल दुसऱ्या मध्ये पाणी असेल तर तुमचा ऑप्शन असला पाहिजे बोथ ए आणि बी हे ते लक्षात ठेवा ठीक आहे क्षार आणि पाणी इथं कन्सेप्ट आलाय म्हणून सांगतो ओळखायचं कसं बघा ज्यांच्यामध्ये एच असतो ना एच ते असतात आमलं आता ट्रिक सांगतोय तुम्हाला नीट लक्षात ठेवा ज्यांच्यामध्ये एच असतो तो असतात आमलं आणि ज्यांच्यामध्ये ओ एच ग्रुप असतो ना बघा ज्यांच्यामध्ये एच ग्रुप असतो ते असतात आमलं आणि ज्यांच्यामध्ये ओ एच ग्रुप असतो ते असतात आमला री लक्षात राहील ज्यांच्यामध्ये एज दिसेल तो आमलं आणि ज्यांच्यामध्ये ओ एज दिसेल ते आमलारी प्रत्येक वेळीच असं होईल असं नाही आमलारीच्या बाबतीत पण हे बहुतांशी तरी तसंच असतं ठीक आहे ओ एज दिसला की ओ एज ग्रुप असला की तो आमलारी असतात इथं लक्षात काय ठेवाल की आम आम्म आणि आमलारी एकत्र आले तर काय होतं शार आणि पाणी तयार होतं अजून एक कन्सेप्ट इथं सांगतो तुमच्या माहितीसाठी एन ए सी एल म्हणजे एन ए एकत्र येतं तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो इथं लक्षात ठेवा सायन्स इज फॅक्ट आहे एन ए म्हणजे सोडियम अधिक सीएल म्हणजे क्लोरीन हे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा तुमचं मीठ तयार होतं जे आपण डेली लाईफमध्ये खातो ठीक आहे सोडियम आणि क्लोरीन हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ तयार होतं आता तुम्ही सांगाल की याच्यात विशेष असं काय विशेष अशी गोष्ट आहे की सोडियम आहे ना सोडियम हे खूप विषारी असतं म्हणजे हे केरोसिनमध्ये नेहमी ठेवतात आता प्रश्न हाही विचारतात बरं का हाही प्रश्नच आहे की सो कुठला पदार्थ केरोसिनमध्ये नेहमी ठेवतात तर सोडियम ए तुमचा सोडियम हा नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात तो उघडा आपण ठेवू शकत नाही एवढा तो विषारी आहे क्लोरीन वायू क्लोरीन तर खूप अत्यंत विषारी आहे खूप विषारी आहे मग आता गंमत तुमच्या लक्षात आली असेल दोन विषारी पदार्थ जेव्हा एकत्र येतात आहे दोन विषारी पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमचा एन एस सी एल तयार होतो आहे जो आपण डेली लाईफमध्ये खातो म्हणजे तो चांगलाच असतो मीठ चांगलंच असतं काही प्रमाणात ठीक आहे फक्त इथं गंमत आहे म्हणून ते इथं तुला तुम्हाला फक्त सांगितले ठीक आहे एन एस सी एल आणि अजून एक फॅक्ट तुम्हाला सांगितले की सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात हे लक्षात ठेवा एक्झामला विचारतात सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात वाक्य लक्षातच ठेवा ठीक आहे पुढचा पॉईंट बघूया तुम्हाला हे समजलं असेल ठीक आहे चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा पुढं बघूया आता शारांचा काही अभ्यास करूया हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने शार खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे इथे मी स्पेसिफिकली ते शार मांडलेले आहेत तुमच्या शारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आत्ताच आपण शार बघितले त्यातला आता एक पहिला बघूया जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे मी सोडियम कार्बोनेट पण बघायचं आहे विरंजक सुद्धा बघायचं आहे आणि पहिल्यांदा बघायचं आहे सोडियम बाय कार्बोनेट ठीक आहे एक्झाम पॉईंट ऑफ ने खूप महत्त्वाचे आहे थोडीशीच माहिती आहे पण एक्झॅक्ट विचारतात अशीच ठीक आहे एक्झामला तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा तुम्हाला कळेल की हे रेणूसूत्र वगैरे खूप वेळा विचारलं आहे ठीक आहे ते कसं लक्षात ठेवायचं तेही तुम्हाला सांगणार आहे ट्रिकसुद्धा याची सांगणार आहे मी ठीक आहे अवघड असं काही नाही आहे सोडियम बाय कार्बोनेट पहिल्यांदा बघायचं आपल्याला सोडियम बाय कार्बोनेट याचं नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट बघा तुम्हाला दिसेल आत्ताच मी फोड केली होती याची बरं का हे बघा सोडियम आहे हे ने हायड्रोजन कार्बोनेट कार्बोनेट आलं का सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं याचं नाव आहे व्यवहारी नाव काय बेकिंग सोडा आता तुम्हाला कळलं असेल यालाच बेकिंग सोडा म्हणतात यालाच खाण्याचा सोडा म्हणतात सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट म्हणणं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आणि याचा वापर तुम्हाला बहुतांश लोकांना माहितीच असतो की आपण केक वगैरे बनवतो बेकरीचे प्रोडक्ट्स बनवतो त्यांना अशा स्पॉन्जिनेस येण्यासाठी किंवा सचिद्र बनण्यासाठी आणि हलकासा हलका फुलका केक तयार होण्यासाठी हे वापरतात सोडियम बाय कार्बोनेट बेकिंग सोडा वापरतो आपण दुकानातून आणतो तुम्हाला माहितीच आहे जे काही हे बहुतांशी लोकांना माहिती असतं जे स्वयंपाक वगैरे करतात यांना हे माहितीच असतं फक्त इथं लक्षात काय ठेवायचं की याचं रेणूसूत्र एक्झामला खूप वेळा विचारतात सोडियम बायकार्बोनेट किंवा याचं रासायनिक नाव म्हणू शकतात तुम्हाला काय ते सोडियम हायड्रोजन कार्बोनेट यास यासाठी फोड करून तुम्हाला सांगितलं की सोडियम हायड्रोजन आणि कार्बोनेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट लक्षात कसं ठेवायचं मी सोडियम कार्बोनेट झाल्यानंतर सांगतो तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं ठीक आहे म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय म्हणाल तुम्ही सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा हा बेकरी प्रोडक्ट्स तुमचे स्पॉन्जी करण्यासाठी वापरतात ठीक आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट एन एच ओ थ्री एन एच ओ थ्री लक्षात कसं ठेवायचं तेही सांगतो तुम्हाला पुढचं बघूया सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा तिकडं सोडियम बाय कार्बोनेट जिथं बाय शब्द आला होता तिथं आपण म्हटलं होतं खाण्याचा सोडा बाय आलं की खाण्याचा सोडा आणि नुसतं सोडियम कार्बोनेट आलं तर तो धुण्याचा सोडा जो आपल्या जो आपण कपडे धुण्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये हा असतो सोडियम कार्बोनेट याचं सूत्र काय एन ए टू सी ओ थ्री एन ए टू ओ थ्री आता तुम्हाला कळेल मगाच्या ह्याच्यामध्ये एच होता तो एच फक्त गेलाय आणि इथं टू आलेला आहे बरोबर तो, बर बर, तो फक्त एच गेला म्हणजे आता तुम्हाला ट्रिक सांगतो बघा म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये एच असेल ना आता बघा एच इथं एन एच ओ थ्री एच आला की तो असतो बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये एच नसतो ज्याच्यामध्ये एच नसतो तो असतो तुमचा सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा ही ट्रिक आहे हे लक्षात ठेवा एच आला की खाण्याचा सोडा आणि एच गेला की तो धुण्याचा सोडा होतो एच आला की खाण्याचा सोडा एच गेला की धुण्याचा सोडा इथं एच नाही आहे मग इथं एच एच होता एन ए एच सी ओ थ्री होता आता इथं एन ए टू सी ओ थ्री आहे ठीक आहे एच गेला म्हणजे हा काय आहे तुमचा धुण्याचा सोडा ठीक आहे आणि तुम्हाला माहिती आहे कपडे स्वच्छ धुण्यासाठी याचा वापर होतो अजून कुठं कुठं वापर होतो तर कागद आणि काच उद्योगामध्ये याचा वापर होतो आणि काच उद्योगामध्ये याचा वापर होतो पेट्रोलिय पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा याचा वापर होतो आता जर विचारलं पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर होतो का एक्झामला आलं तर तू तिथं तुम्ही चूक करून येऊ नका ठीक आहे तुम्हाला वाटेल फक्त धुण्याचा सोडाय म्हणजे फक्त धुण्याच्या कामासाठी जो वापरतात काय नाही कागद उद्योगात वापरतात काच उद्योगात वापरतात पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा तुमचा वापरतात हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि जी तुम्हाला ट्रिक सांगितली होती खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा कसा लक्षात ठेवायचा ते सुद्धा लक्षात ठेवा जिथं एच येतो ठीक आहे जिथं एच येतो तो तुमचा असतो इथं एच आलेला आहे तो तुमचा असतो बेकिंग सोडा खाण्याचा सोडा ठीक आहे आणि जिथं तुमचा एच नसतो तो तो असतो तुमचा धुण्याचा सोडा हे लक्षातच ठेवा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे तुमचे शार आहेत शारांचा अभ्यास करतो आता शेवटचा शार बघायचा आपल्याला विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर ज्याला म्हटलं जातं ज्याला म्हटलं जातं ब्लिचिंग पावडर याचंही तुम्ही लक्षात ठेवा कॅल्शियम ऑफ क्लोराईड कॅल्शियम आहे याच्यामध्ये सी म्हणजे कॅल्शियम आणि याच्यामध्ये क्लोरीन आहे आता हे कशासाठी वापरतात बघा अस्वच्छ जमीन जी असेल ती जंतू विरहित करण्यासाठी आणि पाणी निर्जंतुक करण्यासाठी याचा वापर करतात इथं इथं तुम्हाला क्ल्यू देतो ट्रिक देतो याची ठीक आहे विरंजक चूर्ण हे जेव्हा नाव तुमच्या समोर येईल ना तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की काहीतरी स्वच्छता करायची का ते सांगतो तुम्हाला इथं मी फोड मुद्दाम करून दाखवली तुम्हाला हे कॅल्शियम आहे पण कशाचं एक क्लोरीनचं कॅल्शियम आहे क्लोरीन आणि तुम्हाला माहिती आहे क्लोरीनचा वापर काय होतो पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन वापरतात आपल्याकडं ग्रामपंचायतीचं पाणी येत असेल नगरपालिकेचं पाणी येत असेल त्यामध्ये क्लोरीनची प्रक्रिया केलेली असते लक्षात ठेवा म्हणजे पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन वापरतात म्हणजे जर याच्यामध्ये क्लोरीन आहे तर विरंजक चूर्णाचा उपयोग काय असेल काहीतरी स्वच्छ करायचे असेल बरोबर म्हणजे अस्वच्छ जमीन जंतुविरहित करण्यासाठी आणि पाणी निर्जंतुक करण्यासाठी या ब्लिचिंग पावडरचा विरंजक चूर्णाचा वापर होतो का होतो कारण याच्यामध्ये क्लोरीन असतं हे क्लोरीन ॲक्च्युली स्वच्छता करत असतं हे लक्षात ठेवा क्लोरीन ठीक आहे अजून काय काय एन सी आर टी म्हणते बघा विरंजक चूर्ण पाण्यात घातल्यानंतर आता हे जे विरंजक चूर्ण आपण पाण्यात घातल्यानंतर येणारा तीव्र वास हा मुक्त होणाऱ्या क्लोरीनचा असतो जसं तुम्ही ते पाण्यात टाकता विरंजक चूर्ण तसं एक तीव्र असा वास यायला सुरुवात होतं हा वा क्लोरीनचा वास असतो हे लक्षात ठेवा आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्यूला पी एस आयला एकदा पी एस आयला एकदा प्रश्न आला होता क्लोराइड ऑफ लाईम म्हणजे काय क्लोराइड ऑफ लाईम म्हणजेच तुमचं विरंजक चूर्ण याला विरंजक चूर्णालाच म्हणतात क्लोराईड ऑफ लाईम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने हे लक्षात ठेवा क्लोराईड ऑफ लाईम म्हणजे तुमचा विरंजक चूर्ण आता एक जनरली तुमचं ऑब्झर्वेशन असेल बघा ज्यांच्याकडे विहिरी असतील ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी किंवा विहिरी ज्यांनी सुद्धा असतील की पावसाळ्यात एक विशिष्ट प्रकारचा असा वास येतो बघा पाण्याचा विहिरीच्या पाण्याचा तो जो वास असतो ना तो ह्या विरंजक चूर्णाचा असतो लक्षात घ्या बघा तुम्हाला माहिती असेल तुमचं ऑब्ज ऑब्झर्वेशन असेल तेवढं आपण ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आहोत की जे पावसाळ्यामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये विहिरीतल्या पाण्याला एक वास येतो विशिष्ट प्रकारचा तो जो वास असतो ना तो सुद्धा ह्या विरंजक चूर्णाचाच वास असतो हे लक्षात ठेवा विरंजक चूर्णाचाच तो सुद्धा एक वास असतो ठीक आहे हे जे तीन शार मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा पहिलं आपण सोडियम बाय कार्बोनेट बघितलं जिथं बाय येतं ना बाय तो असतो खाण्याचा सोडा एच असतो तिथं एच ठीक आहे जिथे एच नसतं तो नुसता असतो सोडियम कार्बोनेट तो असतो तुमचा धुण्याचा सोडा बरोबर आणि हा हा तिसरा क्षार आपण आता बघितला कुठला विरंजक चूर्ण ज्याला ब्लिचिंग पावडर म्हणतात स्वच्छता करण्यासाठी याचा वापर होतो ठीक आहे मग अशी अजून एक क्षार बघितला होता तुमच्या लक्षात असेल एन ए सी एल मीठ तो सुद्धा एक शारच आहे ना एन ए अधिक सी एल मीठ ठीक आहे आता सर्वात महत्वाचे आपण गोष्टीकडे येतोय जे एक्झामला विचारतात विचारतात हे सगळं नाही विचारलं ना तरी हे जी गोष्ट आहे ना ही विचारली जाते एक्झामला तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की एकदमला मला विचारतात त्यामुळे एकदम एकत्र डेटा करून तुम्हाला दिला याच्या नोट्स बनवाच बनवा ठीक आहे लोण्यामध्ये काय असतं संत्र्यामध्ये कोणता अंमला असतं चिंचेमध्ये कोणता अंमला असतं हे प्रश्न विचारतातच आणि आपल्या केंद्र सेंट्रल लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांना हा प्रश्न विचारला जातो कंबाईन एक्झामला हे प्रश्न येतातच एस टी आय पी एस आय असिस्टंटला हे प्रश्न येतातच येतात लक्षातच ठेवायचे आता हे कसं लक्षात ठेवेल तर तुम्ही बघा पण हे लक्षात ठेवायचं तुम्ही विसरलं नाही पाहिजे एकही मार्क घालवला नाही पाहिजे ठीक आहे लोण्यामध्ये असतं तुमचं ब्युटरिक आम्लं ठीक आहे संत्रामधलं तुम्हाला माहिती असेल सायट्रिक आमलं असतं स स लक्षात ठेवायचा संत्री सायट्रिक आम्ल ठीक आहे चिंच्यामध्ये असतं तुमचं टार्टारिक आम्ल टोमॅटोमध्ये असतं ऑक्झॅलिक आम्ल ठीक आहे टोमॅटोमध्ये काय असतं टोमॅटो सगळ्यांना माहिती आहे टोमॅटोमध्ये असतं तुमचं ऑक्झॅलिक आम्ल ठीक आहे दह्यामध्ये काय असतं तुमचं लॅक्टिक आम्ल असतं दह्यामध्ये लॅक्टिक आमलं असतं ठीक आहे कारण दुधामध्ये लॅक्टोज नावाचा पदार्थ असतो लॅक्टोज ठीक आहे त्यामुळे दह्याचं लॅक्टिक आम्ल असतं दह्यामध्ये मुंगीचा चावा आत्ताच बघितला आपण लाल मुंगी मुंग्यालाच काय म्हणतात फॉर्मा म्हणतात बरोबर त्यामुळे मुंग्याच्या चाव्यामध्ये चा? काय असतं फॉर्मिक ॲसिड असतं किंवा काय असतं मिथनाईक आम्ल आता फॉर्मिक आम्ल नाही दिलं आणि मिथनाईक आमलं दिलं तर तुम्ही म्हणू नका की हे शिकवलं नव्हतं म्हणून म्हणून इथं मुद्दाम लिहिलं आहे मी मुंग्याच्या चाव्यामध्ये मिथनाईक आमलंसुद्धा असतं आणि फॉर्मिक आम्ल हे एकच आहे ठीक आहे गव्हामध्ये काय असतं ग्लुटॅमिक आम्ल गव्हामध्ये काय असतं ग्लुटॅमिक आम्ल गहू माहिती आहे सगळ्यांना ठीक आहे क जीवनसत्वामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल असतं क जीवनसत्वामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल असतं व्हिनेगार विनेगार माहिती आहे तुम्हाला अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी विनेगारचा वापर करतात लक्षात ठेवा इथंच अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी व्हिनेगारचा वापर करतात आणि विनेगारमध्ये काय असतं ॲसिडिक आमलं असतं व्हिनेगारमध्ये काय असतं ॲसिडिक आमलं असतं आता परीक्षेला काय काय जास्त विचारतात बघा मुंगीचा चावा विचारतात ठीक आहे विनेगारमध्ये काय असतं ते विचारतात ठीक आहे क जीवनसत्वामध्ये काय असतं ते विचारतात आणि टोमॅटोमध्ये काय असतं ते विचारतात हे चार खूप महत्त्वाचे आहेत हे चार तरी ॲटलिस्ट पाठ करून ठेवा लक्षात ठेवा काय करायचं ते करा पण ॲटलिस्ट हे चार तरी नक्की लक्षात ठेवा म्हणजे यातला तुमचा एकही मार्ग जाणार नाही ठीक आहे आमलं आमलारी यावरच्या बऱ्याचशा गोष्टी आपण इथं क्लिअर केल्यात हे लक्षात ठेवा तरी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा हे टूथ ॲनिमल लक्षात ठेवा पांढरं जे कवच आहे ते कॅल्शियम फॉस्पेटने म्हणले त्याची झीज होऊ नये म्हणून आपण टूथपेस्ट वगैरे दंतमंजन वगैरे वापरतो आणि हे पी एस केल लक्षात ठेवा जे पहिल्यांदाच हे पी एस केल बघतात त्यांनी तर हे नक्की लक्षात ठेवा हे एक पट्टी असते एक ते सातपर्यंतचे त्यामध्ये अंक असतात आणि जे सातपर्यंत असतं त्यांना आमलं म्हणतात बरोबर जे सातपर्यंत असतं त्यांना आम्म म्हणतात सहा पॉईंट नऊ पर्यंत कारण सात हे उदासीन आहे तुम्हाला माहिती आहे शुद्ध पाणी सात असतं पी एच ते उदासीन असतं सहा पॉईंट नऊ पर्यंत आणि सात नंतर जे काय असतात त्यांना आमलारी म्हणा इथं एकच गफलत तुमची होऊ शकते लक्षात ठेवा परत एकदा सांगतो ती फक्त गफलत करू नका ठीक आहे आम्लपणा आहे ना इथून इथपर्यंत वाढत 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 जातो म्हणजे जो एक नंबरला गॅस्ट्रिक ॲसिड आहे ना हा खूप तीव्र आम्ल आहे आणि जो सहा पॉईंट असेल ना तो जरा कमी आमला असतो म्हणजे आता बघा युरिन हे तुमचं साल हा युरिन हे कमी आम्मलं असेल गॅस्ट्रिक ॲसिडपेक्षा गॅस्ट्रिक ॲसिड हा जास्त आमला असेल म्हणजे काय आम्लपणा तुमचा कमी 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 होत जातो आहे बरोबर सगळ्यात जास्त आमलं तुमचा गॅस्ट्रिक ॲसिड गॅस्ट्रिक आमलं ठीक आहे आणि याच्याबरोबर विरुद्ध तुमच्या आमलारी बरोबर होतं म्हणजेच काय आमलारी असा वाढत 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 जातो आम्लक वरती कमी 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 होत चालला होता तर आम्लारी तुमचा वाढत 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 जातो म्हणजे सी वॉटर तुमचा कमी आम्लारी असेल आणि चौदा नंबरला जो काही असेल तो तुमचा जास्त आमलारी असेल इथं फक्त कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे एकदा नीट एकदा हे बघून घ्या ठीक आहे ते पी एस केलं असतं पोटॅन्स हायड्रोजन असा पी लॉन्ग लाँग फॉर्म आहे पोटॅन्स हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचा पॉवर किती आहे पॉवर हायड्रोजन पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्स ऑफ हायड्रोजन असं त्याला म्हटलं जातं आम्ला आमलारीवरती एकही प्रश्न जा गेला नाही पाहिजे यासाठी एन सी आर टीमधनं सगळं तुमच्या तुम्हाला सगळं एकदम संपूर्ण एन सी आर टीमधला सार तुम्हाला आमला आमलारीचा आणलेला आहे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आत्तापर्यंत भरपूर लोकांनी आपल्या चॅनलला बघितलं आहे भरपूर लोकांनी सबस्क्रिप्शन केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी इथं धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी ज्यांनी सबस्क्रिप्शन केलं आहे ज्यांनी सबस्क्रिप्शन केलं नसेल जे व्हिडिओ पाहतायत त्यांना माझी विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी सगळ्यांना रिप्लाय देईन थँक्यू व्हेरी मच थँक्यू उद्या लगेच दुसरं लेक्चर आपण बघतो आहे त्यामुळे आपल्या चॅनलला पाहत राहा थँक्यू व्हेरी मच Thank you.